हाय फ्रेंड्स नमस्कार मी मीना श्रावणी स्पेशल मराठी रेसिपी या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण कुरडई कोंड्याची भाजी बनवणार आहोत तर मी ते तीन दिवस गहू भिजत घातलेले होते कुरडेंसाठी ते मिक्सरमध्ये दळून आणि पिळून अशा पद्धतीने जो कोंडा निघतो त्या कोंड्याची भाजी कशी करायची त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे पाणी असतं त्याच्यातून आपण जो चीक बसतो त्याच्या कुरडई बनवतो आणि हा कोंडा ह्या कोंड्याची आपण भाजी बनवणार आहोत तर सर्वात पहिले मी इथे एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे तर जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे अशा पद्धतीने इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कांदा आपल्याला चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत परतायचं आहे खूप छान लागते ही भाजी खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप साधी सोपी आहे बनवायला आपण ही लाल मिरची बनवू शकतो तर मी ते हिरव्या मिरची बनवलेली आहे आज खूप साधी सोपी आहे झटपट तयार होऊन जाते जास्त मेहनत करायची गरज नसते याला तर कांदा छानपैकी परतू द्यायचा आहे लाल त्यात मी थोडेसे दहा ते बारा कढीपत्ते टाकलेले आहे तेही चांगले परतून घ्यायचे आहे आणि मग मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तर त्या टाकून घेत आहे चवीनुसार तुम्ही लाल मिरचीचीही बनवू शकता किंवा हिरव्या मिरचीची बनवू शकता दोन्ही भाज्या खायला खूप छान लागतात तर मी ते हिरव्या मिरची जी बनवलेली आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने भाजी तर हा कोंडा आहे तो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तो तर आता कडीपत्ता झाल्यानंतर मिरच्या झाल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरून तीही चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे सर्व चांगलं लालसर परतल्यानंतर आपण तो कोंडा टाकून द्यायचा आहे खूप चिकट असतो तो कोंडा पण परतल्यानंतर खूप मोकळा होऊन जातो त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट खूप मोकळा मोकळं होऊन जातो तो खूप पौष्टिक आहे ही भाजी कोंड्याची भाजी कुरडई कोंड्याची भाजी म्हणजे गव्हाचा कोंडा असतो तो तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने तर आता शेवटी मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे इथे आणि परत एकदा सर्व मिक्स करून दोन तीन मिनिट परतून घेणार आहे व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप सोपी आहे बनवायला पटकन बनून जाते कुरडा कशा बनवायचे याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे याच्या पहिले आणि त्याच तो तुम्हाला कोंडा दाखवलेला होता त्याच कोंड्याची मी आज तुम्हाला भाजी बनवून दाखवत आहे खायला खूप छान लागते आणि पौष्टिक आहे ही तर छानपैकी परतून घ्यायचे आहे मोकळी होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला याला कुरडे कोंड्याची भाजी म्हणू शकतो किंवा गव्हाच्या कोंड्याची चटणी पण म्हणू शकतो आपण सर्व व्यवस्थित परतून घ्यायची आहे मोकळी होईपर्यंत चार ते पाच मिनिट झाल्यानंतर अशी तयार झालेली आहे आपली भाजी तुम्ही इथे बघू शकता खूप छान दिसायलाही दिसते खायला तर खूपच छान लागते तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती आणि मी यापूर्वी कुरडई कशी तयार करायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तीही तुम्ही बघा कशी वाटली ते तुम्ही मला सांगा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे आता मी ते भाजी खाण्यासाठी सर्व केलेली आहे किती छान दिसायलाही दिसतेस तेवढी खायलाही खूप छान आहे ही भाजी काय जास्त वस्तू पण लागत नाही झटपट तयार होऊन जाते तुम्ही इथे बघू शकता आता आमचा दादुयाची टेस्ट करून सांगेल तुम्हाला कशी आहे भाजी आपण चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो त्यालाही खूप आवडलेली आहे तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय